नमस्कार आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये खडाजंगी अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुखुल्खामुळे इंडिया आघाडी आक्रमक संसदेच्या आवारात निदर्शनी सीतारामन यांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर अगदीच तेवीस तारखेला बजेट सादर झालं बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना अगदीच भरभरून अनुदाने वगैरे मिळाली बरोबर आहे मग यामुळे इंडिया आघाडीचे जिथे जिथे सरकार आहे ओके विरोधकांचं जिथं जिथं सरकार आहे त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला अगदीच प्रतिक्रिया सॉरी म्हणजे त्यांनी बहिष्कार केलेला आहे त्यानंतर संसदेमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं की जे विरोधकांचे जे सरकार आहे त्या राज्यांना आम्हाला तुम्ही काहीच दिलं नाही किंवा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तुम्ही आमचं नाव देखील घेतलं नाही अशा पद्धतीने त्यांनी टीका केली निर्मला सीतारामन यांच्या विरोधात मग निर्मला सीतारामन यांनी डायरेक्टली जो विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी म्हटलंय की काँग्रेसच्या काळातील सर्व तुम्ही बजेट वगैरे स्पीच आहे का त्यामध्ये खरंच तुम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस राज्यांची नावं वगैरे पूर्वी घेतलेली होतीत का किंवा डायरेक्टली असं होत नाही की फक्त एखाद्या महाराष्ट्राचं आता उदाहरण जर महाराष्ट्राचं जर घेतलं फक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही असं जर झालं तर फक्त त्याला आपण बजेटच दिलं नाही असं होणार आहे का तर पहा त्यांनी म्हटलेलं आहे की वाढवण बंदरासाठी नुकतंच आपण काय शहात्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे ओके वत्ती देण्यातनात पण आलेली आहे महाराष्ट्राला मग असं जर असेल तर तुम्ही म्हणू शकत नाही किंवा हा आरोप देदी आरोप आहे असं त्यांनी काल म्हटलेलं आहे त्यानंतर पुढची बातमी आहे सांगली कोल्हापूर विदर्भात पूरस्थिती नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी अनेक महामार्गही बंद त्यानंतर जे विद्यार्थी पुण्यात राहत आहेत त्यांच्यासाठी अगदीच अत्यंत महत्वाची सूचना रेड अलर्ट त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे व आज पुण्यातील जे शाळा महाविद्यालय आहेत त्यांना सुट्टी पण जाहीर करण्यात आलेली आहे काही सोसायटीमध्ये पाऊस पण सॉरी पाणी पण घुसलेलं आहे ओके त्यामुळे शक्यतो काळजी घ्या त्यानंतर विकासाची गाडी रोखणाऱ्यांना प्रगतीची बुलेट कशी दिसणार अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये कलगीतुरा ह्या सर्व ज्या बातम्या आहेत त्या आपल्यासाठी बिलकुल कामाच्या नाही आहेत कारण ह्या राजकीय बातम्या दिसत आहेत आपल्याला त्यानंतर पुढे आर टी प्रवेश प्रक्रियेला परत एकदा मुदतवाढ मिळालेली आहे स्किप करू शकता त्यानंतर राज्यात दमदार पाऊस सरासरीपेक्षा तीस टक्के पावसाची जास्त नोंद आपल्याला पाहायला मिळत आहे ओके त्यानंतर हिंगोलीत कमी तर लातूरमध्ये सर्वाधिक नोंद आपला पाहता येते म्हणजे बहात्तर टक्क्यांनी जास्त पाऊस इथं पडलेला आहे व अगदी पहा मी लातूर जिल्ह्यामधून असल्यानंतर अगदी आता खूपच पाऊस 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 जिकडे पाहिजे तिकडे पाऊस अशा पद्धतीने झालेला आहे ओके मला इयत्ता तिसरी मधील ते जिकडे तिकडे पाऊस सॉरी जिकडे तिकडे पाणीच पाणी ही कविता आवठवली <laughs> सॉरी थोडंसं विषांत झालं त्यानंतर अतिवृष्टीमुळे चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्व विदर्भातील त्रेचाळीस तालुक्यांना याचा फटका त्यानंतर पुढे जाऊयात आपण आता पहा इथे पण तशाच पद्धतीने म्हणजे सध्याला निवडणुका जवळ येत आहेत आता फक्त एक महिना राहिलेला आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लागण्यासाठी त्यानिमित्ताने या बातम्या आलेल्या आहेत त्यानंतर पहा आरोग्यासाठीची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची नाराजी व पहा आपण काल अगदीच बजेट पाहिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी काल बजेटचं व्हिडिओ पाहिलं नाही त्यांनी प्लीज हा व्हिडिओ इथंच थांबून त्यांनी पहिल्यांदा बजेटचं व्हिडिओ पाहून घ्या मग त्यामध्ये मी जे जे महत्वाचं आहे ना ते पॉईंट सांगितलेले आहेत मग आता त्यावरती टीका वगैरे होतच असते पहा ओके मग आता ही टीका खरंच आपल्या मेनसाठी वगैरे लिहिता येणारी गरजेची आहे का सॉरी म्हणजे लिहिण्यासाठी गरजेची आहे का तर अगदीच गरजेचं नाही आहे पहा टीका म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बा अगदीच खरंच कोमी वगैरे तिथं तो गुंतवणूक झालेली आहे जसं पहा दोन हजार वीसमध्ये आपला आयना दाखवला कोविडने कोविड जेव्हा आलेलं होतं त्यावेळेस ऑक्सिजनचे प्लांट वगैरे आपल्याकडे नव्हते त्यामुळे पहा कोविडची सेकंड वेव्ह जी आली त्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्णांची अगदीच Uh, काही रुग्णांचं निधन झालेलं आहे बरोबर मग एवढी दुर्दैवी अवस्था आपल्या देशाची त्यावेळेस झाली होती कोविडच्या सेकंड वेव्ह तरी देखील पहा त्या गोष्टीपासून आपण काहीच सॉरी त्या गोष्टीपासून आपण काहीच शिकलं नाही आहे म्हणजे सीने अगदीच मेन्स परीक्षेला एस सीला एक प्रश्न विचारलेला होता पहा दोन हजार बावीसला हिस्ट्री रिफिट इट सेल्फ ओके मग अगदी तशा पद्धतीने पहा जर आपण इतिहासापासून काही शिकलं नाही ना तर इतिहासाची पुनरावृत्ती होते मग अगदी तशा पद्धतीने त्याला जर रोखायचं असेल आपला तर अगदीच आरोग्यावरचं बजेट वाढवायची गरज होती त्यानंतर शिक्षणावरचं बजेट वगैरे वाढवायची गरज होती पण आपल्याला माहिती आहे की काल अगदीच अन्य गोष्टींमध्ये वगैरे बजेटचं जास्त वर्ग झालेला आहे बाकी जास्त करून जर पाहिलं आपण तर आरोग्याच्या जे आय आय एम आहेत तेथील ती पण बजेटची कमतरता त्यांनी केलेली आहे ओके जे आय आय टी आय आय एम आहेत आय आय एममध्ये मध्ये आय थिंक दोनशे कोटींची त्यांनी काय कमतरता केलेली आहे म्हणजे पूर्वीचं बजेट सहाशे कोटी होतं यावेळेस त्यांनी तीनशे कोटीवरच बजेट नेऊन ठेवलेलं आहे आय आय एमचं पण पहा युपीएससी अस एम पी एस सी कधीच केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची टीका करा म्हणून असा प्रश्न येणार नाही त्यामुळे मी याला स्किप करत आहे हां फक्त तुम्ही सोल्युशनमध्ये ही गोष्टी देऊ शकता की बा आपल्याला बजेट वाढवणं गरजेचं आहे आरोग्यासाठी डन त्यानंतर ऑलिम्पिकच्या माध्यमातून मूल्यांची जोपासना आता पहा आपलं मॅगझिन आहे या मॅग्झिनमध्ये मी हे सर्व गोष्टी अपलोडेड केलेल्या आहेत व आपलं जे मॅग्झिन आहे सॉरी अपडेट केलेले आहेत व आपलं जे मॅग्झिन आहे ते टेलिग्राम चॅनलवरती आपल्या अपलोड केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी तिथं जाऊन पण वाचून घेऊ शकता तर पहा आता ऑलिम्पिकच्या माध्यमातून मुलांची जोपासना कशा पद्धतीने होते तर ऑलिम्पिक म्हणजेच काय आहे तर खेळ आहेत ओके खेळाच्या ह्या स्पर्धा आहेत मग पहा आता अगदी खेळामध्ये हार आणि जीत तर होतच असते पण याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय गोष्टी मिळतात ते आपल्याला पाहणंच गरजेचं आहे तर खेळाच्या माध्यमातून जी मूल्य समाज मानसात रुवायची आहेत त्याबद्दलचा आहे खेळांमधून आपल्याला पदकांपलीकडे काय मिळवायची आहे तर याबद्दल थोडीशी चर्चा आपण करूयात तर पहिली गोष्ट आहे उत्तमता उत्तमता म्हणजे काय अगदीच बेस्ट देण्याचा प्रयत्न करणे ओके आता ही गोष्ट पहा सी आणि एम पी सीमध्ये पण लागू होते पहा तुम्ही आज तुमचे डेली टार्गेट पूर्ण केलेत किंवा केले पण नसतील तर पहा लगेच त्या दिवशी आपण फरगीव करू शकतो आपल्या स्वतःसाठी पण दुसऱ्या दिवशी आपलं बेस्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा डेली जर तुम्ही बेस्ट दिलात म्हणजे एका दिवशीचं बेस्ट दुसऱ्या दिवशीचं बेस्ट असं महिन्याचे एकतीस दिवस ह्या दिवसांचं बेस्ट दर दिलात ना आठवड्याचं सॉरी मग वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसांचं बेस्ट होईल तुमचं वर्षास पद्धतीने तुम्ही काय अगदीच स्कोअर वगैरे काढू शकता म्हणजे अगदी तुमच्यातलं उत्तमातलं उत्तम पुढे येईल ओके म्हणजे तुमचं बेस्ट व्हर्जन पुढे येईल व बेस्ट व्हर्जन पुढे आल्यानंतर सी आणि सीमध्ये पोस्ट मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही मग इथं पण तेच दिलेलं आहे पहा ओके ऑलिम्पिक पहा अगदी चार वर्षांनी एकदा येते ऑलिम्पिकमधून आपलं अगदीच भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत जसं की पहा युपीएससी एक वर्षासाठीची असते फक्त पण ऑलिम्पिकमध्ये ना थोडं पण सेकंदाचा जरी फरक पडला ना तर अगदी आपलं काय ते रेकॉर्ड वगैरे हुकू शकतं जसं हुट हुसेन बोल्ट असं वगैरे होतं पहा ओके हुसेन बोल्टचे याच्यापूर्वीचे रेकॉर्ड वगैरे त्यांनी काय केले होते म्हणजे कीप झालेले होते किंवा बहुधा त्यांना आपला सांगता येईल की त्यांच्याकडून ते रेकॉर्ड वगैरे हे झालेले नव्हते प्रस्थापित झाले नव्हते पण अगदी एकदा त्यांना संधी मिळाली ना तर ती चार वर्षानंतरच आली पुन्हा ओके म्हणजे काही गोष्टींमुळे त्यांची एक संधी जर हुकली तर परत चार वर्ष त्यांना काय तिथं वेट करावं लागतं ओके व वेट करत त्यांनी तिथं अगदीच स्वतःला खचून वगैरे जातात का तर बिलकुल नाही ते परत एकदा नव्याने तयारीला लागतात व नेक्स्ट टाइम पहा अगदीच जे पूर्वीचे पण रेकॉर्ड होते ना ते सर्व ब्रेक करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतात त्यामुळे ना आपल्याला त्यांच्यापासून भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ओके त्यातील पहिली आहे उत्तमता त्यानंतर नेक्स्ट आहे पहा परस्परांचा आदर म्हणजे पहा आता आपण दोघांमध्ये प्रतिस्पर्धा जर झाली हा ए आहे व हा बी आहे दोघांमध्ये प्रतिस्पर्धा झाली मग या दोघांपैकी एकाला तरी हार पत्करावी लागणार आहे आणि एकाला एकाचा विजय होणार आहे हे पूर्वनियोजितच आहे बरोबर मग है। पन, मग, हार आणि जीत ही पूर्वनियोजित आहे पण कोणाची हार आणि कोणाची जी जीत ही आपल्याला माहिती नसतं मग जेव्हा स्पर्धा होते त्यावेळेस जेव्हा आपण हारतो किंवा पुढचा व्यक्ती जिंकतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं पुढच्या व्यक्तीचा आदर करायचा आहे म्हणजे हार जीत तिथंच आपण विसरून त्यांनी कशा पद्धतीने वर्क केलं किंवा त्यांनी कशा पद्धतीने आपला म्हणजे सॉरी काय म्हणू शकतो आपण त्यांचे प्रयत्न कसे होते हे आपलं बेसिकली त्यांच्या जिंकण्यामधून दिसून येतात त्यामुळे त्यांच्या जिते सॉरी तो जो जिंकलेला खेळाडू आहे ना त्याचा आपण आदर वगैरे करायला शिकलं पाहिजे किंवा त्याला अगदीच जेव्हा आपण हस्तांदोलन वगैरे करतो तेव्हा त्याची पाठ थोपटणं पण आपलं कर्तव्य असतं मग हे आपण कुठून शिकतो खेळामधूनच शिकत असतो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे पहा मैत्री आता मैत्री सध्याच्या काळामध्ये थोडंसं कमी होत चाललेली आहे का तर राजकारण अशा पद्धतीने खेळलं जात आहे की पहा धार्मिक राजकारण ओके त्यानंतर निवडणुका सध्याला येत आहेत त्या निवडणुकामध्ये तर अगदीच म्हणजे काय म्हणतो जे समाज आहे आपलं त्याला पूर्ण ढिसमिळून टाकण्याचा प्रयत्न राजकारणी वगैरे करत आहेत मग त्यांना त्यांनी पहा अगदी आता अगदी याचं जर बेस्ट उदाहरण जर म्हटलं मैत्री किंवा जो सलोका असतो तो आपला जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला ना त्यावेळेस आपला हे दिसून आलेलं पहा त्यांची जी रॅली झाली पहा त्या रॅलीमधून पण आपलं एकच बोध घेता येतं की सर्वजण आपण धर्म त्यानंतर जात त्यानंतर भाषा आपली हे सर्व विसरून ना आपण एकत्र आलेलो होतो मुंबईमध्ये बरोबर आहे मग खेच तर आहे खेळाची ब्युटी तर हीच आहे आपल्याला ओके म्हणजे आपल्या समाजामधील जे काही द्वेष वगैरे आहेत याला जर विसरायचं असेल आपला तर खेळ हे खेळवले जायला पाहिजेत ब फक्त खेळ खेळवून फक्त हार आणि जीत हे कन्सिडर करायची नाही आहे जसं आय पी एलमध्ये झालेलं पहा म्हणजे आता अगदीच ते उदाहरण नकोसो पण तरी देखील पहा तर आपला द्वेष वगैरे समाजामध्ये प्रस्थापित करायचे नाही आहेत तर आपला काय करायचं आहे द्वेष वगैरे समाजामधून काढून टाकायचे आहे त्यासाठी ऑलिम्पिक गरजेची आहे ओके मग ऑलिम्पिकमधून आपण काय घेण्यासारखं आहे तर पहा अगदीच जे रेकॉर्ड ब्रेक करतात ना खेळाडू म्हणजे चार वर्षाचं त्यांचं पेशन्स ओके चार वर्ष त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी किंवा रेकॉर्डसाठी ते थांबतात खचून न जाता म्हणजे काही पण होतं पहा अगदीच म्हणजे तुम्ही पाहिलं असाल ना म्हणजे छोटीशी चूक पण त्यांना काय खेळातून बाहेर करते ओके आता जी दोन हजार वीसमध्ये काही खेळाडू असतील त्यांची छोटीशी चूक असेल जी की नकळत झालेली असेल ती त्यांना खेळातून बाहेर केलेली असेल पण तेच खेळाडू आता दोन हजार चोवीसमध्ये पदक घेऊन जातात ओके म्हणजे ते खचून गेलेले असतील का दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान तर बिलकुल नाही ते परत एकदा चांगल्या पद्धतीने म्हणजे फक्त दोन ते तीन सेकंदाचाच त्यांचा चान्स असतो त्या सेकंदामध्येच त्यांना चमकून जायचं असतं अशी कामगिरी ते करतात मग हे एक आपला मुद्दा शिकायचा आहे ऑलिम्पिकमधून बाकी तीन गोष्टी आहेत सामाजिकरित्या आपला उत्तमता त्यानंतर आहे परस्परांचा आदर आणि तिसरा आहे मैत्री ह्या तीन गोष्टी आपल्याला काय करायचं आहेत ऑलिम्पिकमधून आपल्या या तीन गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा स्वीकारायच्या आहेत असं आपण म्हणू शकतो हा घटक आपला कशासाठी कामाचा आहे तर समाज समाजशास्त्रामध्ये हा घटक कामाचा आहे त्यानंतर हिस्ट्री ऑप्शनलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हा घटक कामाचा ठरू शकतो जसं की नुक सॉरी सध्याला चालू असलेल्या ऑलिम्पिकमधून आपण काय धडा घेऊ शकतो किंवा इतिहासामध्ये धडे वगैरे अशा पद्धतीने काय आहेत जसं की उदाहरण देऊ शकतो पहा आपण इंदिरा गांधींनी आपला क्रिकेट ओके okay, क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण केव्हापासून चालू झालेलं आहे तर इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पहा जा, जातीय वगैरे दंगे होत होती ना त्यावेळेस त्यांनी लाईव्ह प्रक्षेपण वगैरे हो चालू केलेलं होतं त्याचं नेमकं कारणच ते होतं की बा आपण सर्वजण एक आहोत ही भावना जागृत झाली पाहिजे अगदी ओके त्याचं नेमकं तेच कारण होतं त्यांनी लाईव्ह प्रक्षेपण वगैरे हो चालू केलेलं आय होप हा सर्व पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर देशाचे इंद्रधनुषी सौंदर्य आता थोडंसं पहिल्यांदा ही जी इंट्रोडक्शन आहे ते थोडंसं निगेटिव्ह आहे तरी देखील आपला मान्य असणं गरजेचं आहे किंवा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे पहा भारत नावाचे राष्ट्र ही एक दंतकथा आहे असे विस्टन चर्चिल म्हणाले होते हा देशच नाही ही केवळ भौगोलिक अभिव्यक्ती आहे असे म्हटले जात होते युरोपमध्ये ज्या अर्थाने राष्ट्राची मान्य केली जात होती त्या अर्थाने भारत हे राष्ट्रच नाही हे खरंच आहे एक वंश एक राष्ट्र या प्रकारे राष्ट्राची पाश्चात्य कल्पना मांडली जात असे ओके म्हणजे पहा विस्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यामध्ये असं होतं की आपल्या देशामध्ये हा आपला प्यारा भारत आहे या देशामध्ये पहा अगदी तुम्ही थोडंसं कोस दूर गेलात ना तर तुमची भाषा बदलते आणि थोडंसं त्याच्याही पुढे गेल्यानंतर तुमचं जात बदलते किंवा धर्म बदलतो अशा पद्धतीने विविधतेने नटलेला हा भारत देश आहे बरोबर मग या विविधतेने नटलेल्या देशामध्ये हा राष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी वगैरे पुढे येऊ शकतो का तर विस्टन सर्चल म्हणायचे नाहीच हे होऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं पण अगदी त्यांना आपण खोटं ठरवलेलं आहे सर्वजण आपण पहा एकतेने देशामध्ये आपल्या राहत आहोत म्हणजे ते कोणत्याही जातीचा असू द्या कोणत्याही धर्माचा असू द्या किंवा कोणतीही बोलीभाषेचा असू द्या आपण सर्वजण समान आहोत म्हणजे आपल्या भारतीय संविधानापुढे आपण अगदीच कायद्यासमोर सर्वजण समान आहोत अगदी त्या पद्धतीने पहा आपण अगदीच एकतेने हा देश चालवत आहोत असं आपण म्हणू शकतो किंवा आपण स्वतःची पाठ नक्कीच थोपटून हो घेऊ शकतो मग यालाच अनुसरून पहा याच्यापूर्वी मी म्हटलेलं होतं अनुच्छेद एक्कावन्न क म्हणजेच पार्ट चार क पार्ट चार क भारतीय संविधानाचं तुम्ही आठवा त्यामध्ये पण इंदिरा गांधी यांनी मग भारतीय संविधानाची दुरुस्ती केली त्यांनी व त्यांनी काय केलेलं आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसावी घटना दुरुस्ती केली व त्यानुसार हे काही मूलभूत कर्तव्य त्यांनी टाकलेली आहेत पहा मग आता हे कोणते कोणते आहेत हे आपण पाहून घेऊयात तर पहा हे जे शेवटचं कर्तव्य आहे ना हे पुन्हा टाकण्यात आलेलं आहे शिक्षणाचा अधिकार ती सॉरी शिक्षणाचं जे कर्तव्य आहे ना हे पालकांचं हे अगदीच शेवटी टाकण्यात आलेलं आहे पण त्याच्या पूर्वीची कर्तव्य आपण पाहून घेऊयात संविधानाचे पालन करणे आणि त्याचा आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याचा आदर करणे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदार सॉरी त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनु अनुसरण करणे भारताची सार्वभौम एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे हे आपलं काय आहे कर्तव्य आहे मग आज चर्चा त्याबद्दल याबद्दलच केलेली आहे देशाचे इंद्रधनुष्य सौंदर्य म्हणजे पहा आपल्या देशामध्ये ना विविधता आहे बरोबर व इंद्रधनुष्यामध्ये पण पहा सात कलर्स असतात बरोबर व ते अगदी आपला एकत्रितरित्या जर पाहिलात ना तर ते बेस्ट दिसतं अगदी त्याच धर्तीवर पहा देशाचे इंद्रधनुष्य सौंदर्य आहे म्हणजेच काय आपल्या देशामध्ये विविध जातीय धर्म पंथांचे लोक असतात तरी देखील आपण गुन्हा गोविंदाने एकत्र राहतो मग त्यासाठीच देशाचे हे इंद्रधनुष्य सौंदर्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल किंवा संविधान भान हा हे जो घटक आहे तो अगदी आजचा समजलेला असेल त्यानंतर पुढे चला आठवले का सारे आता यामध्ये मजेशीर बाब म्हणजे किंवा तुम्हाला जर बजेट दोन ओळीमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त हे गोष्ट आहे का तुम्ही दरिद्री व्हा सरकार तुमचे पालन पोषण करेल पण कमवाल तर याद राखा <laughs> असा समाज जो आहे ना तो कालच्या बजेटमधून आपला बेसिकली दिसत आहे की काय असा टीकास्त्र थोडंसं या लेखमधून केलेला आहे आता पहा ज्या विद्यार्थ्यांनी परत एकदा म्हणतोय ज्या विद्यार्थ्यांनी बजेट पाहिलं नसेल काल त्यांनी प्लीज माझं लेक्चर तुम्ही पाहून घ्या माझं जरी नसेल तर मृणाल सरांचं अगदीच मी लेक्चर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे ते पण तुम्ही पाहून घेऊ हो शकता पण एकदा बजेट पहा तुम्ही त्या बजेटमध्ये आपल्याला काय बेसिकली दिसत आहे पहा टॅक्स खूपच लावला वगैरे जात आहे ओके ते मान्य ला करूयात आता टॅक्स कशामुळे वगैरे लावले जाते कारण पहा देशाला इन्कम पण गरजेची आहे ना व पहा केंद्र सरकारला आता समजलेलं आहे की बार रोजगार देणं खूप गरजेचं आहे ता त्यामुळे त्यांनी काय आहे एंजल टॅक्स रद्द करून त्यांनी स्टार्टअप कल्चर परत एकदा चालू करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत व पहा आपल्याकडे स्टार्टअप कल्चर अगदी आलेलं होतं मी मान्य करतो आलेलं होतं दोन हजार सोळा सतरा वगैरे जर तुम्ही पाहिलात अकॅडमी काय आहे स्टार्टअपच आहे बायोजूस पण काय होतं स्टार्टअपच होतं त्यानंतर अगदी बायोजूसच्या काही गलत्या आहेत त्या आपण मान्य करूयात किंवा त्याला थोडंसं साईडलाईन करूयात ते आपल्यासाठी आता गरजेचं नाही त्यानंतर नाही का पहा ते पण एक स्टार्टअपच आहे ओके हे स्टार्टअप अगदी चांगल्या पद्धतीने पुढे गेले पण काही स्टार्टअप आले पहा ते अगदीच टॅक्सच्या नावाखाली किंवा अन्य काही गोष्टींखाली ना ते लगेच खाली पडलेले आहेत ओके okay, मग हीच समस्या आपल्या देशामध्ये सदाला जाणवत आहे मग यासाठी त्यांनी काय एंजल टॅक्स रद्द केलं स्टार्टअप आल्यानंतर पहा भरपूर लोकांना काय मिळतील तिथं रोजगार वगैरे मिळतील मग हे सरकारला पण मान्य झालं त्यामुळे त्यांनी एंजल टॅक्स रद्द केला मग एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे त्यांचं किती शंभर रुपयाचा तोटा झाला बरोबर आहे शंभर रुपये केंद्र सरकार लॉसमध्ये जाईल मग शंभर रुपये लॉसमध्ये गेल्यानंतर पहा हे शंभर रुपये कुठून तरी भरून काढावे लागतील ना बरोबर आहे मग त्यासाठी त्यांनी काय केले शेअर मार्केट वरती त्यांनी काय कर वगैरे लादले त्यानंतर आणखीन एक जर गोष्ट तुम्ही पाहिलात ना तर आजच्या द हिंदू मध्ये काय आलेलं आहे एकच मिनिट द्या तर पहा तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान किती टक्क्यांनी स्टॉक मार्केट किंवा स्टॉक ट्रेडरची ग्रोथ झालेली आहे तर तीनशे टक्क्यांनी ग्रोथ झालेली आहे एखाद्या घटकाची तीनशे टक्के ग्रोथ म्हणजे नॉट अ जोक ओके okay. म्हणजे एवढी मोठी लार्ज ग्रोथ आपल्या स्टॉक मार्केटची भारतामध्ये झालेली आहे मग पहा स्टॉक मार्केटमध्ये आज सध्याला कोण कोण जात आहे तर अगदीच गरीब पण जात आहे व श्रीमंत पण जात आहेत बरोबर त्यामुळे पहा इनस्टेबिलिटी स्टॉक मार्केटमध्ये सध्याला येत आहे शेअर मार्केटमध्ये इनस्टेबिलिटी येत आहे मग इनस्टेबिलिटी आल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे आता अगदीच मी जर गुंतवायला गेलो पैसे गुंतवलो व अगदी मला जर प्रॉफिट झालं ना मी लगेच पैसे वगैरे काढून घेतो त्यामुळे केंद्र सरकारला तिथं लाभांश तर मिळत नाही आहे पण इथं इन्स्टेबिलिटी तयार होत आहे व एखादा व्यक्तीनं डायरेक्टली जास्त इन्कम वगैरे कमी म्हणजे जास्त इन्कम वगैरे तिथं काढत आहे मग यासाठीच पहा केंद्र सरकारने अगदी देशामध्ये किंवा जे स्टॉक मार्केट आहे शेअर मार्केट आहे आपलं त्यामध्ये स्टेबिलिटी राहावी यासाठी त्यांनी किती कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणून साडेबारा टक्के हे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवलं असाल म्हणजे तेरा चौदा महिन्यासाठी जर ठेवला असाल तर हे साडेबारा टक्के व तुम्ही बारा महिन्याच्या जर पूर्वी पैसे काढत असाल व तुम्ही शेअर विकून जर पळून जात असाल तर वीस टक्के इथं काय तुमच्यावरती टॅक्स वगैरे तिथं लावला जाणार आहे म्हणजे पहा ही टॅक्सची रक्कम जास्त लावली जाईल मग हेच कारण आहे ज्यामुळे बजेटवरती सध्याला थोडंसं जास्त टीकास्त्र वगैरे होत आहे त्यानंतर आणखीन थोडंसं मागे जर गेलात तर तुम्ही पूर्वी पाहिलं असाल की डिस इन्व्हेस्टमेंट पूर्वी खूप व्हायची ओके पण केंद्र सरकारने मोठ्या मोठ्या कंपन्या विकल्या जसं की एअर इंडिया वगैरे विकली ओके मग जरी विकली कंपनी तरी पहा केंद्र सरकारला जेवढं त्यांना वाटलं होतं ना की आपण एवढ्या कंपन्या विकल्यानंतर आपल्याला एवढं लाभ वगैरे होईल पण तेवढं त्यांना लाभत झाला नाही त्यामुळे पण प्रॉब्लेम झाली पहा केंद्र सरकारच्या इन्कमवरती ही पूर्ण इफेक्ट पडला मग हे इफेक्ट पडल्यानंतर त्यांनी कोणाच्या मागे लागले उर्जित पटेलच्या मागे लागले उर्जित पटेल यांनी काय केलं डायरेक्टली राजीनामाच दिलं पण त्यांनी काही केंद्र सरकारला पैसे दिले नाहीत मग त्यांनी कोणाची नियुक्ती केली दोन हजार अठरामध्ये अगदीच शक्तिकांता दास यांची नियुक्ती केली मग शक्तिकांता दास आल्यानंतर पहा त्यांनी अगदीच पहिल्याच वर्षी त्यांनी भरभरून काय दिली रो यांना पैसा दिला केंद्र सरकारला मग आता सध्याला पहा केंद्र सरकार कोणाच्याच युवावर चाललेलं आहे असा आपला जर प्रश्न पडला म्हणजे आता ही परीक्षेत लिहू नका पण माहिती असणं गरजेचं आहे आरबीआय काय करत आहे केंद्र सरकारला अगदीच बॅकडोअर एंट्रीने मदत करत आहे पैसे कमवून देण्यासाठी बरोबर आहे त्यानंतर टॅक्स इकडून यांनी काय केले आहेत आता वाढवलेले आहेत मग या दोनच गोष्टीवर सध्याला केंद्र सरकारची इन्कम अगदी चांगल्या पद्धतीने चालत आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या यांनी ऑलरेडी विकून खाल्लेल्या आहेत मग ह्या कंपन्या गेल्यानंतर पहा यांच्याजवळ उत्पन्न येणार आहे का तर बिलकुल नाही फक्त आता एक आरबीआय वाचलेली आहे जी अगदी प्रॉफिट मिळवून देत आहे ओके okay. अन्यथा पहा दुसरी एखादी कंपनी वगैरे नाही आहे जी केंद्र सरकारला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट वगैरे मिळवून देऊ शकेल ओके हे एक कारण आहे ज्यामुळे टॅक्स त्यांनी शेअर मार्केटमध्ये वाढवलेले आहेत ओके शेअर मार्केटचे टॅक्स कसं काय वाढले तर याचे दोन पॉझिटिव्ह आपण गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत डन आय होप ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील यामुळेच पहा थोडंसं काय असं झालं की सरकारने शेअर मार्केटवरती वगैरे टॅक्स वाढवलं किंवा आपण कालचं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा की जर तुमची बिल्डिंग असेल किंवा तुमच्या वार्ड वा तुमच्याकडे सोनं जर दिलेलं असेल मग त्या सोन्याच्या किमतीवर म्हणजे जेवढी आता पन्नास रुपयाचं जे सोनं होतं आता आज सध्याला त्याची किंमत किती आहे किंवा त्याचा लाभ किती झालेला आहे या टक्क्यावरती पण सॉरी या किमतीवर पण काय लागलं ला जाणार आहे तुमच्यावरती जा वीस टक्के टॅक्स लागलं ला जाईल व फायनल किंमतवरती पण काय त्याच्यावरती टॅक्स लागला जाईल म्हणजे इथं काय डबल टॅक्स वगैरे तिथं द्यावं लागेल तुम्हाला मग हे काही थोडेसे निगेटिव्ह पॉईंट आपल्याला या बजेटमध्ये दिसत आहेत त्यानिमित्तानेच इथं काय झालेलं आहे हालेक आलेला आहे किंवा इथे त्यांनी तेच म्हटलंय पहा तुम्ही दरिद्री व्हा सरकार तुमचे पालन पोषण कर आणखीन जर तुम्ही पुढे गेलात तर केंद्र सरकारने पाच प्लॅन आणलेले आहेत रोजगारासाठी त्याचे तीन प्लॅन अगदी चांगल्या पद्धतीने आपण होते त्यातले तीन प्लॅन तुम्ही आठवा त्यामध्ये एकच गोष्ट म्हटले की ई पी एफ ओचं तुमचं खातं काढून दिलं जाईल बरोबर आहे मग मला सांगा तुम्हाला केंद्र सरकार निधी देणार आहे म्हणून असं होईल का की चला चला सरकार निधी देणार आहे म्हणून आपण नोकर भरती करूया असं कोणती प्रायव्हेट कंपनी वगैरे काम करेल का बरं तर बिलकुल करणार नाही उलट ते काय करतील कामावरून तुम्हाला काढून टाकतील सरकार निधी देणार आहे म्हणून पण असं होणारच नाही आहे की चला चला सरकार निधी देत आहे म्हणून आपण काय करू सरकार सॉरी नोकर भरती करू मग हीच तर प्रॉब्लेम आहे जे की केंद्र सरकारला कालच्या बजेटमध्ये कदाचित समजली नसेल त्यानंतर आणखीन त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही इंटर्नशिप करा आम्ही तुम्हाला किती पाच हजार रुपये देऊ पण पहा पाच हजार रुपये आज घडीला खरंच उपयोगाचे हो आहेत का किंवा म्हणजे ते पुरत आहेत का तर बिलकुल नाही पहा पाच हजारची नोकरी कोणालाही परवडणारी तर आज घडीला आपला दिसत नाहीये त्यामुळेच पहा महाराष्ट्र राज्य सरकारने तरी सहा हजार रुपये आणलेला आहे बारावी पास जर केला तुम्ही व इंटर्नशिप केला तर तुम्हाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत पण केंद्र सरकार म्हणतं मी पाच हजार रुपये देतो मग ही अगदी थोडंसं कुठेतरी ना एक अयोग्य पद्धतीत दर्शवण्याचं आपलं एक कारण वगैरे इथं सांगता येतं पहा जे बजेटमध्ये तीन ज्या योजना लागू झाल्या आहेत ना त्या कदाचितच यशस्वी होतील असं आपला बेसिकली वाटतं कारण बिलकुल पहा ई पी एफ ओचं लालच दिल्यानंतर कोणी पण तिथं तशा पद्धतीने नोकर भरती वगैरे करणार नाही पी एफ ओ केल्यानंतर ना ट्रान्सपरन्सी येईल बरोबर ट्रान्सपरन्सी आल्यामुळे ना प्रत्येक महिन्याचं महिन्याला काही इथं बॅलन्स शीट वगैरे रेडी करून ठेवावं लागेल किंवा त्यांचं पेमेंट जे आहे जे पेन्शनचं फंड वगैरे आहे ती रेडी करून ठेवावं लागेल जे प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांच्यासाठी ओके म्हणजे जे प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांनी तसं करून ठेवावं लागेल कोणासाठी तर अगदी जे एम्प्लॉय आहे त्यांच्यासाठी बरोबर आहे मग असं केल्यानंतर पहा इथे प्रॉब्लेम काय नेमकी क्रिएट होते तर इथं बेसिकली पूर्णतः ट्रान्सपरन्सी पाहिजे व थोडी पण त्यांच्याकडून थोडंसं न कळत पण काही जर चूक झाली ना तर लगेच लेबर इन्स्पेक्टर वगैरे तिथे येऊन धाड मारेल मग हीच तर समस्या आहे व लेबर इन्स्पेक्टर आल्यानंतर ना तो लास्ट घेतल्याशिवाय जात नाही मग स्वतःहून कोण आपल्या पायावर कुराड मारून घेईल का मग तीच समस्या आहे ना इथे व पहा केंद्र सरकार किती रुपये देणार आहे तुम्हाला फक्त जर तुम्ही काय म्हणतो कारखान्यामध्ये वगैरे जर असाल तर तुम्हाला पंधरा महिना सॉरी पंधरा हजार रुपये पहिल्यांदा दिलं जाईल ओके हे मान्य करूयात हे कारखाने वगैरे तुम्हाला ठेवून घेतील पण ज्या अन्य कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वगैरे किंवा जे प्रोडक्शन सेक्टर वगैरे आहे तिथे तुम्हाला ठेवून घेतलं जाईल का तर बिलकुल नाही कारण तिथं फक्त तीन हजार रुपये सरकार देतो म्हटलेला आहे दोन दोन महिन्याच्या फरकाने मग तीन हजार रुपयेसाठी कोणती कंपनी तिथं इफी ओसाठी वगैरे कॉन्ट्रीब्युशन करेल का तर हे संपूर्ण पहा अगदी म्हणजे रियालिटीमध्ये होईल का नाही याबद्दल तर मला अगदीच शक शक्यता कमी वाटते पहा ओके बाकी बजेटमध्ये काय काय पॉझिटिव्ह वगैरे होते ते काल मी बोललेलंच आहे तुम्हाला जर जा शक्य झालं तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तिथं मी पॉझिटिव्ह बोललेला आहे व आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त निगेटिव्ह बोलण्याचा थोडंसं प्रयत्न केलेला आहे ओके जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे या तरी मी बोललेलं आहे व हा जो लेख आहे तो आपल्या मॅग्झिनमध्ये तुम्हाला मिळणार नाही ओके काळजी करू नका गरजेचं पण नाही आहे त्यानंतर मृत्यूदंड आता पहा सर्वांना माहिती आहे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण मृत्यूदंडाबद्दल चर्चा केली आहे व सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला सुनावणी पण चालू आहे किंवा खटला तशा पद्धतीने दाखल आहे मग हा हा जो लेख आहे तुम्हाला आपल्या मॅगझिनमध्ये मिळेल का तर बिलकुल मिळणार नाही का तर सुप्रीम कोर्टामध्ये अद्याप याचं जजमेंट जे आहे ते पेंडिंग आहे मग ज्यावेळेस जजमेंट येईल ना तेव्हा आपण हे नक्की पाहणार आहोत पण मृत्यूदंड हे अमानवीय कशा पद्धतीने हे थोडंसं आपण पाहून घेऊयात तर पहा न्यायाधीश किंवा न्यायाधिकरण चूक करू शकतात ही शिक्षा झाल्यावर ज्याला शिक्षा दिली ती व्यक्ती संपते काही काळाने असे लक्षात आले की जिला मृत्यूदंड दिला ती व्यक्ती निर्दोष आहे अशावेळी ही, अशा ही चूक दुरुस्त करणे मानवी शक्तीच्या अधीन राहत नाही ज्या देशांनी मृत्यूदंड समाप्त केला आहे तेथील गेल्या किमान दहा वीस वर्षांचा अनुभव हाच सांगतो की शिक्षा रद्द केल्याने तिथे गुन्ह्यांची वाढ झालेली नाही ओके म्हणजे पहा असं नाही आहे की फाशीची शिक्षा दिली म्हणजेच लगेच सर्व जे गुन्हे आहेत ते कमी होतात तर बिलकुल नाही पहा आपल्याकडे दहशतवादासाठी फाशी आहे किंवा अन्य म्हणजे अमानवीय घटनांसाठी पण आपल्याकडे फाशी दिली जाते तरी देखील पहा आजपर्यंत आपल्याकडे अमानवीय घटना वगैरे थांबल्या आहेत का तर बिलकुल नाही किंवा अगदीच निर्भया प्रकरणामधील जे आरोपी वगैरे होते त्यांना आपण काय दिले फाशीची सजा सुनावली पण त्यांनी त्यांना फाशीची सजा दिली म्हणून आपल्याकडे खरंच ते काही गुन्हे थांबले आहेत का तर बिलकुल नाही मग असं का होत आहे तर पहा गुलाबाचं फूल देऊन कोणत्याही आपण जे आरोपी वगैरे त्यांना सॉरी जे गुन्हेगार आहे त्यांना आपण सुधरू शकत नाही हे पहिल्यांदा आपल्याला गाठ बांधून घेणं गरजेचं आहे मग कठोरातली कठोर शिक्षा द्या पण फाशीची शिक्षा का नको तर त्याचं नेमकं कारण आहे पहा एखादा व्यक्ती फाशीवर त्याला चढवल्यानंतर त्याचा मृत्यू तीन मिनिटांमध्ये पण होऊ शकतो किंवा तीन दिवसामध्ये पण होऊ शकतो मग पहा तीन मिनिट ते तीन दिवसापर्यंत तो अगदी तडपडत असतो मग तडपडत असताना हे जे कृत्य होत असतं ना हे मान अमानवीय आहे ह्युमॅनिटीच्या विरोधात आहे त्यामुळेच आपण काय करत आहोत फाशीची शिक्षा ऐवजी आपल्याला त्याला मारायचं तर आहे पण तुम्ही गोळी घालून मारा जहेज देऊन मारा किंवा अन्य काहीतरी गोष्टी देऊन मारा पण तुम्ही फाशीची शिक्षा देऊ नका कारण ते अमानवीय कृत्य आहे असं तिथं रिकमेंडेशन आलेले आहेत त्यामुळेच सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला सुनावणी येणार आहे ओके त्याचं नेमकं कारणच ते आहे व पहा आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये जजमेंट असल्यानंतर आता डायरेक्टली यू पी एस सी वगैरे प्रश्न विचारेल का तर पहा डायरेक्टली फक्त तुमचं एक मत घेण्याचा प्रयत्न करेल बाकी तिथं तुम्हाला फक्त टोकाचा निर्णय वगैरे तुम्ही बिलकुल घेऊ नका ओके मग इथं पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह दिलेली आहेत जे की तुम्हाला समजलेले असतील ओके एवढंच यांनी महत्वाचं आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ते थोडंसं अवांतर आहे जसं की नतूराम गोडसे यांना फाशीची शिक्षा द्यावू नये असं महात्मा गांधीजींचं परिवार म्हणत होतं पण त्यावेळेस कायदे तशा पद्धतीने होते किंवा नेहरू पटेल यांचं त्यांचं त्यांचं पर्सनल ओपिनियन असेल असं यांचं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे जे की आता सध्याला आपल्याला गरजेचं नाही आहे त्यामुळे मी हे फायलाईट करून आपल्या जे पी डी एफ आहे ना त्या एफमध्ये ज्या हे टाकलेलं नाही आहे बाकीचे जे गरजेचं होतं ना हे पॉईंट मी फक्त ऍड करून तुम्हाला सांगितलेलं आहे की बा फाशीची शिक्षा आज का नको तर पहा एखाद्या वेळेस जजनी जर शिक्षा सुनावली व शिक्षा सुनावल्यानंतर त्याला वाटतं की बाबा ह्याचं थोडंसं चूक केली आपण निर्णय देताळा किंवा पहा जज घरी भांडण करून आलेलं असेल व तिथं निर्णय देता त्याच्या डोक्यामध्ये जर चिडचिडपणा वगैरे जर असेल तर मग तिथं किती इम्प इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो म्हणजे तसं पहा होत नाही आपल्या न्यायालयामध्ये तरी देखील फक्त हे सांगण्याचं थोडंसं सा कारण आपल्या इथं बेसिकली सांगता येतं कारण पहा आपल्याकडे का होत नाही त्याचं तर अगदी जजमेंट सॉरी आपल्याकडे सुनावणी पूर्ण होते एक महिन्यामध्ये त्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये निकाल दिला जातो म्हणजे एक महिन्याचा इथं काय गॅप दिला जातो सुनावणीमध्ये फायनल रिझल्ट जेव्हा येतो ना त्या दोन्हीमध्ये गॅप दिला जातो का तर पहा थंड डोक्याने पण आपले जे न्यायाधीश असतील ते विचार करू शकतील या नात्यानेच हे अशा पद्धतीने निर्णय घेतला जातो आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल ओके okay? सुप्रीम कोर्टामध्ये हे न्यायालयीन पुनर्विलोकाच्या अधीन हा खटला आहे त्यामुळे आपण आत्ताच याला चर्चा करू नये ज्यावेळेस निकाल येईल ना त्यावेळेस आपण भरपूर होऊन याबद्दल चर्चा करूयात ओके खोदा पहाड निकला चुहा असं होऊ नये यासाठी मी आत्ताच याला चर्चेला घेत नाही आहे त्यानंतर लोकसत्ता आता याच्यापुढे एकही बातमी आपल्यासाठी कामाची नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपत होतो त्यानंतर आजचं द हिंदू पहा द हिंदूमध्ये ही न्यूज आपण पाहिलेली आहे त्यानंतर ऑन इनक्रीज तमिळनाडूमध्ये काय झालेलं आहे तर त्यांनी इलेक्ट्रिकचे बिल आहेत ना त्याची किंमत वाढवलेली आहे त्याबद्दल आता सध्याला चर्चा घेऊन गरजेचं नाही त्यामुळे आपण नेक्स्ट पॉईंट घेऊन थांबणार आहोत इज इम्युनिटी फॉर द प्रेसिडेंट अँड गव्हर्नर्स ॲबसुल्युट म्हणजे पहा राष्ट्रपती आणि राज्यपालांना जी इम्युनिटी म्हणजे पोलीस अटकेपासून जे संरक्षण प्राप्त आहे ते परिपूर्ण आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता मग त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला काय खटला दाखल झालेला आहे मग त्या खटल्याची सुनावणी डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायपीठ करत आहे ओके त्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे त्यानंतर पहा हा लेख कधीचा आहे तुम्हाला आठवतं आहे का म्हणजे अगदी आपलं जेव्हा बंद होतं पहा काय म्हणतो आपलं जेव्हा वृत्तपत्र विश्लेषण बंद होतं ना त्या दरम्यानची ही न्यूज आहे ओके म्हणजे अगदी समजत आहे ना तुम्हाला की करंट अफेअर्स पहा शोधून काही आवश्यकतेचं नाही म्हणजे रिसर्च वगैरे करून कर, करत बसू नका तर करंट अफेअर्स ही एक नदी आहे तर ह्या नदीमध्ये एक तारखेची जी न्यूज आहे ती जरी स्किप झाली तर काळजी करू नका पंधरा तारखेला ही स्कि सॉरी ही जी न्यूज आहे ती आपण पकडतोच म्हणजे पकडतो अगदी पहा तसंच ही जून महिन्यामधील न्यूज आहे जी आपण जुलै महिन्यामध्ये कव्हर करत आहोत म्हणजे पहा मी ही शिकवलं नाही याच्यापूर्वी जून महिन्यामध्ये आपले करंट अफेअर्सचे लेक्चर स्टॉपड होते तरी देखील पहा आता आपण चर्चेला घेत आहोत म्हणजे आपलं हे काय आहे चांगली गोष्ट आहे व प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला अगदी जे जे महत्वाचं आहे ना मी ते तुमच्यासमोर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके त्यानंतर आता आपण काय करूयात या लेखचं थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात आता पहा हा जो लेख आहे ना तो आपल्या मॅग्झिनमध्ये ऑलरेडी मी दिलेला आहे आय थिंक कुठे आहे जी एस टूमध्ये मध्ये हे लेख दिलेला आहे आता प्लीज ते तुम्ही पाहून घेऊ शकता कारण आता आज सध्याला एक्केचाळीस पेजचं मॅगझिन झालेलं आहे आपलं ओके ते आता मी शोधत वगैरे बसणार नाही डायरेक्टली ले हा लेख तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्या भारतीय संविधानामध्ये पहा एक आर्टिकल आहे तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट नुसार काय म्हटलेलं आहे पहा इम्युनिटी प्राप्त होते म्हणजेच काय अटकेपासून संरक्षण प्राप्त होतं कोणाला प्रेसिडेंट आणि गव्हर्नरला म्हणजेच काय तर पहा प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी काय एक निर्णय घेतला किंवा गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र यांनी एखादी निर्णय घेतला मग तो निर्णय ना थोडासा अगदीच कोणावरती इफेक्ट वगैरे करणारा ठरला असेल ओके जसं की पहा अगदीच प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे काय पावर आहे तर त्यांनी एखाद्याची फाशी रद्द करू शकतात किंवा त्या फाशीचं म्हणजे जन्मठिफेत वगैरे रूपांतर करू शकतात मग पहा एखादी कैदी आहे त्या कैद्याची ना प्रेसिडेंट ऑफ इंडियानी म्हणजे फाशीची शिक्षा झालेली होती त्याला त्यांनी काय केलं तर जन्मटिफेमध्ये कन्वर्ट केलं मग जन्मठिफेमध्ये कन्वर्ट केलं म्हणून ना ज्या व्यक्तीच्या विरोधात तो हा खटला होता किंवा ज्या व्यक्तीने जो आरोपी सॉरी जो गुन्हागार होता ना ज्याने ह्या व्यक्तींवर म्हणजे तशा पद्धतीने अत्याचार केला होता या अत्याचार झालेल्या कि किंवा ह्या पीडित व्यक्तीने कोणावरती प्रेसिडेंट ऑफ इंडियावरती काय डायरेक्टली खटला केला की बा तू असा निर्णय काय घेत घेतलास कारण माझ्यावर तर ह्या ह्या ज्या गुन्हेगारांना आहे ना, ना त्यांनी माझ्यावर खूप अत्याचार वगैरे हो केले त्यामुळे तू हे निर्णय खूप चुकीचा घेतलास यामुळे काय केलं प्रेसिडेंट ऑफ इंडियावरतीच त्यांनी जर केस केली तर असं होऊ नये म्हणजे जो व्हिक्टीम आहे तो डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियावर ज्या गोष्टीसाठी यांनी असा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल डायरेक्टली खटला वगैरे तिथं दाखल होऊ नये व प्रेसिडेंट आणि जे गव्हर्नर आहेत यांची गरिमा पदाची गरिमा जी आहे ती तशाच पद्धतीने शाबूत राहावी यासाठी भारतीय संविधानामध्ये तीनशे एकसष्ट हे कलम टाकण्यात आलं व त्यामधील पहिलं जे कलम आहे ना त्यामध्ये हे सांगितलं जातं की प्रेसिडेंट आणि गव्हर्नर जेव्हा खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसून त्यांनी जे कोणते निर्णय घेतील त्याला काय असेल इम्युनिटी प्राप्त असेल म्हणजेच काय त्याला कायदेशीररित्या संरक्षण प्राप्त लागू झालेलं असेल म्हणजे त्याला कोणत्याही कोर्ट ऑफ लॉमध्ये तिथं काय हे केलं जाणार नाही म्हणजे विचारणा वगैरे त्यांनी केली जाणार नाही किंवा तू ही निर्णय का घेतलास किंवा हे जे फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला तू डायरेक्टली जन्मठेप वगैरे काय दिलास असं तिथं विचारलं जाणार नाही ओके त्यामुळे ही तीनशे एकसष्ट एकची इम्युनिटी आहे त्यानंतर तीनशे एकसष्ट दोनची इम्युनिटी काय आहे पहा तर एकच मिनिट द्या परत याला क्लीन करेन मी हां तर तीनशे एकसष्ट दोन यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा थ्री सिक्स्टी वन टू यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की एखादा राष्ट्रपती किंवा राज्यपाल जर तो कार्य टाक खुर्शीवर बसलेला असेल म्हणजे कालावधीमध्ये असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला काय करता येणार नाही प्रायव दोन महिन्याची नोटीस दिल्याशिवाय तुम्ही त्याच्यावरती खटला दाखल करू शकत नाही किंवा त्याच्यावरती विचारपूस करू शकणार नाही असं तीनशे एकसष्ट दोन बद्दल दोन मध्ये दिलेला आहे मग सध्याला आपण हे चर्चेला काय घेतलेलं आहे तर सध्याला झालेलं काय पहा राजभवन मधील म्हणजे वेस्ट बेंगालचे जे गव्हर्नर आहेत आनंद बोस यांच्या विरोधात तेथील एक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली आहे लैंगिक शोषणाची ओके मग हा आरोप तर खूप गंभीर आहे पहा पण तीनशे एकसष्ट दोन नुसार आनंद बोस यांना काय आहे इम्युनिटी प्राप्त आहे कशाची तर त्यांना डायरेक्टली अटक वगैरे केली जाऊ शकत नाही व पहा ही क्रिमिनल प्रोसिजर आहे क्रिमिनल प्रोसिजरची अटक तशा पद्धतीने आहे व दोन महिन्याची जी प्रायोर नोटीस आहे ही सिव्हिलबद्दल आहे सिव्हिलबद्दल दोन दोन महिन्याची नोटीस पण जे क्रिमिनल केसेस आहेत ना याच्याबद्दल तर त्यांना पदावर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत इथं क्रिमिनल प्रोसिडिंग त्यांच्याविरोधात चालवली जाणार नाही अशा पद्धतीने तीनशे एकसष्ट दोन ही कलम तिथं सांगितलं जातं मग ही जी महिला आहे त्यांनी पहा केस पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेल्या पण तिथे केस रजिस्टर होऊ शकली नाही का तर भारतीय संविधानाचं तीनशे एकसष्ट दोन आहे मग ह्या गेलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे तीन जजीय जे खंडपीठ आहे किंवा जे न्यायपीठ आहे यांनी आता केंद्र सरकारला पण काय दिलेली आहे जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांना विचारणा केलेली आहे की बाबा तुमचं मत याबद्दल मांडा आणि जे प्रेसिडेंट आणि जे गव्हर्नर असतील यांची जी इम्युनिटी आहे ती खरंच शंभर टक्के परिपूर्णरित्या आहे का असं त्यांचं मत आहे ओके म्हणजे हे परत एकदा रिव्हेरीफाय त्यांनी करत आहेत व पहा भारतीय संविधानामध्ये हे तीनशे एकसष्ट दोन हे कलम बनवत असताना किंवा याच्याबद्दल काय म्हणतो आपण हे कलम टाकत असताना ना तिथं भारतीय संविधानामध्ये चर्चा झालेली होती मग त्यावेळेस हा प्रश्न तयार केलेला होता की बा याचा कालावधीची सॉरी याचा कालावधी तर तरी सांगा म्हणजे क्रिमिनल प्रोसिडिंग किती दिवस यांच्याविषयी चालू ठेवायचे नाही असं तिथं प्रश्न विचारण्यात आलेला होता पण तरी देखील पहा याच्यावरती त्यावेळेस उत्तर मिळालेलं नव्हतं ओके किंवा या उत्तराबद्दल भारतीय संविधान आपलं चुप्प आहे यामुळेच पहा आज सुप्रीम कोर्टाला याबद्दल काय घ्यावं लागत आहे तर निर्णय घेणं गरजेचं आपल्याला दिसत आहे ओके मग आता पहा पूर्वी काही निर्णय आलेले आहेत का तर अगदीच पहा आपल्या इथं दोन निर्णय बेसिकली सांगता येतील एक आहे प्रसाद तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलेलं आहे पहा की तीनशे एकसष्ट चारनुसार नुसार तुम जे प्रेसिडेंट आणि जे गव्हर्नर असतील ना त्यांच्या विरोधात तेवढी पण इम्युनिटी नाही आहे की तिथं तुम्ही म्हणजे त्यांच्या विरोधात खटला दाखल करू शकत नाही तर नक्कीच खटला तिथं दाखल करू शकता असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलेलं आहे कधी रामेश्वर प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा अगदीच मध्य प्रदेशची पण एक खटला आहे मध्य प्रदेश हायकोर्टाने एक रूल दिलेला आहे पहा राम नरेश वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश या खटल्यामध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाचा निर्णय काय आहे तर पोलीस जे गव्हर्नर असतील ना त्यांना व्हेरिफिकेशन किंवा त्यांचं पण काय पोलीस चौकशी त्यांची नक्की केली जाऊ शकते असं राम नरेश खटल्यामध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल आहे व अगदी सुप्रीम कोर्टाचा पण निकाल काय आहे पहा तर रामेश्वर प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं आहे की तीनशे एकसष्ट चारनुसार जे राष्ट्रपती असतील आणि जे राज्यपाल असतील यांच्या विरोधात खटला दाखल केला जाऊ शकतो म्हणजे जास्त इम्युनिटी त्यांना प्राप्त नाही असं त्यांचं मत आहे मग आता सध्याला ज्या महिलेवरती लैंगिक अत्याचार वगैरे झालेले आहेत त्या महिलेचं म्हणणं आहे की बा त्यांनी जे माझ्यासोबत केलेलं आहे ते काही गव्हर्नरच्या सॉरी ते गव्हर्नरच्या पदाला शोभा देणारं नाही आहे किंवा गव्हर्नरच्या पोस्टमध्ये ते येणारं नाही आहे म्हणजे गव्हर्नरनी असंच करावं असं कुठं त्यांच्या रूलबुकमध्ये वगैरे लिहिलेलं नाही आहे त्यामुळे हे परत एकदा व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे असं कोण म्हटलेलं आहे त्या महिलेंनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करताना म्हटलेत यासाठीच पहा आता सुप्रीम कोर्ट तीन सदस्यीय सॉरी तीन न्यायाधीशांचं खंडपीठ बसलेलं आहे मग पाहूयात की याबद्दल कशा पद्धतीने निर्णय वगैरे येईल ओके त्यानंतर आता इथे आपण थांबूयात आणखीन एक न्यूज आहे वाटतं एकच मिनिट द्या हा इंडिया कमिटेड टू एफ टी विथ यू के म्हणजे इंडिया आणि केमध्ये काय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आता सध्याला होणार आहे चांगली गोष्ट आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात ग्रासलँड इन कच्छ लाइकली टू हॉस्ट चिताज फ्रॉम अफ्रिका आता पहा कुनो नॅशनल पार्कमध्ये आपण चित्ते आणल्यानंतर आता काय कच्छचं जे ग्रासलँड आहे तिथे आपण काय चित्ते आणण्याची चित तयारी सध्याला चालू आहे असं ही न्यूज आपल्याला सांगत आहे त्यानंतर राईट टू शेल्टर अ फंडामेंटल राईट सेज सुप्रीम कोर्ट राईट टू शेल्टर कधी आहे निवाऱ्याचा तुम्हाला अधिकार अगदीच एकोणीसमध्ये पण आहे तुम्ही निवासस्थान वगैरे तिथं बांधून राहू शकता वास्तव्य करण्याचा अधिकार आहे तसेच आर्टिकल एकवीसमध्ये पण तुम्हाला कोणता अधिकार मिळाला आहे राईट टू शेल्टर इज अ युअर फंडामेंटल राईट डन त्यानंतर पुढे या सेंटर डिफेंड फॅक्ट चेक युनिट सेज राईट टू करेक्ट इन्फॉर्मेशन इन इज इम्पॉर्टंट आता पहा सर्वांना माहिती आहे कुणाल कांबरा कुणाल कांबरा यांनी ना दोन हजार एकवीस मध्ये एक कायदा आलेला आहे आपल्याकडे त्या कायद्याचं नाव आहे पहा मीडिया मीडिया एथिक्स कोड दोन हजार ओके हे मीडिया एथिक्स कोड आल्यानंतर पहा आता सध्याला मी जे युट्यूबवरती वगैरे बोलत आहे व आत्ताच बोलत बोलत मी काय म्हटलं नरेंद्र मोदी किंवा निर्मला सीतारामन यांच्या विरोधात थोडीशी टीका पण केली ओके बजेट असं नाही बजेटमध्ये असं असं वगैरे गोष्टी आहे तसं मी टीका केली बरोबर मग हे जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जर चांगलंसं वाटलं नाही तर यांनी काय डायरेक्टली माझ्या युट्यूब चॅनलला बॅन वगैरे करू शकतील म्हणजे असं आहे मीडिया एथिक्स कोड किंवा याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या विरोधात बोललात किंवा अगदीच फॅक्टच्या नावाखाली तुम्ही काही पण केलात म्हणजे पहा तिथं डेफिनेशन नाही हा का जो कायदा आहे ना तो वाघ आहे आता त्यांनी तर आहे हे फॅक्ट चेक असेल पण आता पहा त्यांच्यामध्ये फॅक्ट म्हणजे काय आहे ओके आता मी काय केलं बजेटच्या विरोधात टीका केली बरोबर आहे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणेल की हे फॅक्ट नाही आहे ओके व पवन निलेवाड हे बघ करत आहे हे काही गरजेचं नाही आहे असं म्हणून त्यांनी डायरेक्टली माझं चॅनल वगैरे बॅन करू शकतील मग याच्याच विरोधात पहा कुणाल कामरा हे कुठे गेल गेलेले आहेत बॉम्बे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत मग बॉम्बे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ती केस सध्याला चालू आहे मीडिया इथे स्कोडबद्दलची केस आहे ती व आर्टिकल एकवीस हे इथं येतं ओके आर्टिकल एकवीस काय म्हणतं जगण्याचा अधिकार आहे ओके मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं तेच म्हणलेलं आहे की तो फॅक्ट चेक करणं आणि राईट इन्फॉर्मेशन म्हणजे चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन करेक्ट सॉरी करेक्ट इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीला मिळणं हे पण आर्टिकल एकवीसचा भाग आहे असं काचं म्हणणं आहे सेंट्रल गव्हर्मेंटचं म्हणणं आहे पण कुणाल कामरा वगैरे यांचं काय म्हणणं आहे आर्टिकल नाईन्टीनचं म्हणणं आहे आर्टिकल नाईन्टीन काय म्हणतं राईट टू एक्सप्रेस म्हणजेच काय आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बरोबर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना राईट टू इन्फॉर्मेशन किंवा सॉरी राईट टू करेक्ट इन्फॉर्मेशन राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे ना तो आर्टिकल एकोणीसचाच भाग आहे जो की माहितीचा अधिकार आहे पण इथे काय आहे करेक्ट इन्फॉर्मेशनचा जो का अधिकार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे एक हे एक एकवीसमध्ये येतं मग आता क्लॅश झालेला आहे पहा आर्टिकल एकोणीस विरोधात एकवीस ओके okay. आता सध्याला नुक जजमेंट आलं नाही आहे बॉम्बे हायकोर्टाचं जरी जजमेंट आलं तरी हे सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा केस जाईल व दोन हजार एकवीसपासून ही केस चालू आहे त्यामुळे काळजी करू नका निवांत झोपा फक्त लक्षात घ्या की अशा पद्धतीने कुठेतरी केस चालू आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी सांगितलं त्यानंतर नेक्स्ट आहे आय सी एम आर रेडी टू ट्रान्सफर टेक्नॉलॉजी फॉर कमर्शलायझेशन ऑफ टी बी डिटेक्शन किट टी बी डिटेक्शनसाठी ना आय सी एम आरने काय एक हे बनवलेलं आहे टेस्ट किट बनवलेलं आहे त्याचं नाव आहे पहा क्रिस्पर कॅस बेस्ड टी वी डिटेक्शन सिस्टम ओके व हे जगातील सगळ्यात लो बजेटची ही सिस्टीम आहे ज्यामुळे अगदीच लवकरात लवकर तुम्हाला दोन तासामध्येच काय पंधराशे जणांचे काय तिथं सॅम्पल चेक करून मिळले जाणार आहेत ओके त्यामुळे टी वी डिटेक्शन किट आहे का आपल्याकडे तर बिलकुल आहे असं तुम्ही तिथं नक्की म्हणू शकता ओके त्यानंतर पुढे चला आता अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद